मुख्यमंत्री कोण असेल, कोणाचा असेल याबाबत महायुतीच्या बैठकीतच निर्णय होईल असं भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही शिवसैनिकांनी सांगितलंय. नेते विनोद तावडे आपल्या बरोबर आहेत. सर काय सांगाल, कोर कमिटीमध्ये कोर कमिटीच तुम्ही बदलण्याचा निर्णय का घेतला, हा निर्णय का घ्यावा लागला? मला वाटतं की मुंडे साहेबांचं या ठिकाणी असणं हे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करताना मुंडे साहेब विशेषतः सगळ्या समाजाचे नेते आणि हे नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातले सगळे बारकावे हे त्या बैठकीत मांडत होते आणि त्याचा एक वेगळा उपयोग या बैठकीत निर्णय करताना होत होता. मला असं वाटतं की मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर आम्ही चौघं मिळून नाथाभाऊ आहेत, सुधीर भाऊ आहेत, देवेंद्र आहेत, मी आहे, मिळून ही जबाबदारी आता पार पाडतो आहोत. पण यामध्ये आम्हाला एक चांगला हातभार पंकजाताईचा होऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की पंकजाताईला आपण या कोर कमिटीत घेतलं पाहिजे. त्याचा उपयोग अनेक विषयातले निर्णय, सामाजिक प्रश्न, शासकीय प्रश्न घेताना होऊ शकतो. एकंदरीतच ज्या प्रकारे आता तुम्ही निर्णय घेतलेला आहे, पण सेना खूपच आक्रमक दिसत आहे. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांची उघडपणे मागणी पण ते करताना दिसत आहे, आपलं काय म्हणणं? शिवसेनेने मागणी नाही केली, शिवसेनेच्या नेत्याने केली आणि ती अतिशय स्वाभाविक मी मानतो. कारण आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे कोणालाही वाटू शकतो. मला वाटत होतं की मुंडेसाहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण ते मत माझं असेल, ते नेत्याचं असेल, पण ते पक्षाचं आहे का? तर महायुतीच्या बैठकीत जो फॉर्म्युला ठरेल त्याप्रमाणे जो नेता होईल तो मुख्यमंत्री होईल आणि त्यामुळे मला वाटतं की त्या युतीतल्या तो फॉर्म्युला ठरण्याच्या दिवसापर्यंत महाराष्ट्राला हे कोण आहे मुख्यमंत्री थांबवा लागेल. या फॉर्म्युल्यामध्ये अडीच अडीच वर्ष अशी ऍडजस्टमेंट पण असेल का? सगळेच फॉर्म्युले ओपन आहेत, त्यामुळे अजून काही ठरलेलं नाही. प्रजनालयचा तुलस अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.